राष्ट्रवादीच्या आमदारांवर सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबाव तंत्र सुरू आहे. उदाहरणार्थ हसन मुश्रीफजी जे जातील ते जातील, त्यांची पर्वा न करता केलेला आहे की अजित पवार या प्रकारे जाऊ शकतात किंवा असं असं नाही. स्पेसिफिक तुम्ही कोणाचं नाव घेऊ नका. अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या आमदारांवर सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबाव तंत्र सुरू आहे. उदाहरणार्थ हसन मुश्रीफजी मंत्री होते, कागलचे आमदार, ज्येष्ठ नेते, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे या माध्यमातून. असे अनेक आमदार आहेत जे शिवसेनेच्या बाबतीत झालं, तसं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बाबतीत सुरू आहे, काही काँग्रेसच्या आमदारांवर सुरू आहे आणि त्या विषयावर नक्कीच आमची चर्चा झाली. पण माननीय पवारसाहेबांचं म्हणणं असं आहे की काही झालं तरी आपण संघर्ष या सगळ्या विरुद्ध करत राहिलं पाहिजे. जे जातील ते जातील, त्यांची पर्वा न करता जाणार नाहीत ही आम्ही अपेक्षा ठेवतो. कोणी या दबावाखाली, कारण आम्ही स्वतः ते भोगलेलं आहे. अनिल देशमुख आता माझ्याबरोबर होते, नवाब मलिक आतमध्ये आहेत अजूनही, असे खूप लोक आम्ही आहेत तिकडे. मनीष सिसोदिया आतमध्ये गेलेले आहेत बिचारे. पण आम्ही संघर्ष करू आणि पवारसाहेबांची तीच भूमिका आहे की महाराष्ट्र फिरू, रान उठवू आणि परत या राज्यामध्ये आपण सत्ता आणू. मुंबई असं आमचं माननीय उद्धवजी आणि पवारसाहेबांचं एकमत आहे. आता जे सोडून जातील कोणीही ते राजकीय आत्महत्या करतात, कारण राज्यातलं वातावरणच बदललेलं आहे पूर्णपणे. आमदारांना घेऊन अजित पवार हे सत्तांतर करतील अशी एक अंतरिक चर्चा आहे. त्या चर्चा आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही असं माझं भूमिका. अमित शहा येतला आहेत ते मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला येत आहे.